माझं नाव प्रमोद सर्जीराव पाटील, मी टू गावचा रहिवासी आहे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मी आता तुम्हाला सोयाबीन बीज प्रक्रियाबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे. हे आहे रायझोबियम आहे, हे नत्र स्थिर करायचं काम करत आहे. हे जैविकमध्ये येते, जे आपण थो 25 ग्रॅम घेतलेलं आहे, ते 25 ग्रॅम व्यवस्थित मिक्स करून आपण जे सोयाबीनमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपलं राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरचे बायोला हे द्रवरूप स्वरूपाचे जे द्रवरूप स्वरूपाचे आहे, त्याचे आपण द्रावण ते ह्यात व्यवस्थित मिक्स करून टाकून घ्यायचं आहे. आणि याला आपल्या हात न लावता व्यवस्थित असे घुसवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे व्यवस्थित सगळं बियाणं लागेल याची खात्री करून घ्यायची आहे. हे असं पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यात ते आपण एक अर्धा ते पाऊण तास सावलीत वाळवून ठेवायचं आहे. आणि हे आपण पुन्हा पेरणीसाठी घ्यायचं आहे. ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात नत्र स्थिर करून करण्याचं काम करत असते. आणि ह्याच्यामुळे आपली पेरणी उगवण क्षमता 100% होते. आणि ह्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात 15-20% वाढवून रासायनिक खताचा कमी प्रमाणात आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे.